नाही, माझं भाषणामध्ये 100% नाव होतं, परंतु मी स्वतः शिंदे साहेबांना सांगितलं की भरपूर वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे मी स्वतः शेवटी कुठेतरी पुढाकार घेऊन थांबलं पाहिजे. सगळेच जर भाषणं करायला लागले तर 11 वाजले असते. मी स्वतः शिंदे साहेबांना सांगितलं आणि हे कार्यकर्त्यांमध्ये असलं पाहिजे. मी संपूर्ण त्या नियोजनामध्ये होतो, त्याच्यामुळे मी स्वतः शिंदे साहेबांना सांगितलं की मी भाषण करत नाही, कारण शेवटी भाषणं किती व्हायचे हा देखील एक प्रश्न असतो. मी स्वतःहून सांगितलं आणि त्याच्यावर कोण नाराज बिराज असण्याचं काही कारण नाही. शिंदे साहेबांनी अतिशय त्यांची चांगली भूमिका मांडलेली आहे आणि कालच्या परवाच्या मेळाव्यामधनं खरी शिवसेना कोणाची आहे हे देखील फायनल झालेलं आहे. आणि एक जबाबदारीनं रेकॉर्डवर सांगतो की शिवाजी पार्क जे आहे त्या शिवाजी पार्कवर किती खुर्च्या लागतात, किती माणसं बसू शकतात, हे रेकॉर्ड BMC कडे देखील आहे आणि पोलिसांकडे देखील आहे. आणि PKC च्या 3 ग्राउंडवर किती खुर्च्या लावलेल्या होत्या आणि आजूबाजूला किती लोकं होती हे देखील रेकॉर्ड पोलिसांकडे आहे. त्याच्यामुळे जे स्वतःचं स्वतः समाधान करून घेतात की आमचं अतिविराट, अतिविक्रमी, अति आणि काय काय झालं, ते स्वतःचं समाधान केल्यासारखं आहे. तिप्पट चौपट गर्दी ही शिंदेसाहेबांना ऐकण्यासाठी होती आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रानं वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना म्हणून शिंदेसाहेबांना स्वीकारल्या. या शेवटी निवडणूक आयोगाच्या यंत्रणेचा प्रश्न आहे. शेवटी निवडणूक आयोग जे काही ठरवेल ते दोन्ही बाजूला मान्य करावं लागणार. त्यामुळे निवडणूक आयोग चिन्ह गोठवणार आहे का, चिन्ह कोणाला देणार आहे का, याच्यावर निवडणूक आयोगाकडे प्रकरण सुरू असताना चर्चा करणं हे योग्य नाही. जुने सहकारी आहेत, आजही माझे ते मित्र आहेत. जरी विचार बदललेला असला तरी मी काय असलं आकाशाचं राजकारण करत नाही, ते आजही मित्र आहेत. त्यांच्या बाबतीत काय चौकशी सुरू झालेली आहे याची माहिती घ्यावी लागेल. आणि त्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट मी काल ऐकलं की ते प्राथमिक त्यांना बोलवलेलं होतं आणि 8 दिवसामध्ये कागदपत्र सबमिट करायला सांगितलेलं आहे. मी तेच सांगितलं की काल कदाचित संध्याकाळी काही लोकांना खात्री झाली असेल की शिवसेना म्हणून वंदनीय बाळासाहेबांचा विचार शिंदेसाहेब पुढे नेत असताना शिंदेसाहेबांबरोबर किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, किती देशातले राज्यप्रमुख आहेत, किती जिल्हा प्रमुख आहेत, किती तालुका प्रमुख आहेत, किती नगरसेवक आहेत, किती लोकप्रतिनिधी आहेत, हे सगळं कळल्यानंतर आता ह्या सगळ्या कुठंतरी बाबी पुढे येत आहेत. कालपर्यंत काही येत नव्हत्या. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाकडे काही प्रकरणं सुरू आहेत मी बोलत नाही. निवडणूक आयोगानं निकाल दिल्यानंतर त्याच्यावर सविस्तर बोलू. ते मला नाही असं वाटत, कारण निवडणूक आयोगावर बोलणं हे योग्य नाही. परंतु 3 वेळा वेळ वाढून मागितलेला होता, त्यापैकी 2 वेळा वाढवून दिला आहे. काल देखील आज 2 वाजेपर्यंतचा वेळ वाढवून दिलेला आहे. त्याच्यामुळे ही सगळी प्रक्रिया ही निवडणूक आयोगाकडे सुरू आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त एक यंत्रणा आहे, त्याच्यावर बोलणं योग्य नाही. निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा हे निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकारी घेतील. परंतु आता काही लोकांना कोणी किती शपथपत्रं दिलेली आहेत, कोणाबरोबर किती पदाधिकारी आहेत, कोणाबरोबर किती आमदार आहेत, कोणाबरोबर किती खासदार आहेत हे कदाचित कळल्यामुळं ही सगळी चर्चा सुरू आहे. शिवसेनेचा उमेदवार म्हणून बघितलं जात असेल तर निवडणूक आयोगाकडे हे सगळं प्रकरण सुरू आहे. निवडणूक आयोग ज्यावेळी ज्या पक्षाला शिवसेना म्हणून मान्यता देईल, ज्या पक्षाला धनुष्यबाण देईल, त्याच्यानंतर ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे उमेदवार जाहीर केला त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहे. माझा रत्नागिरीचा दौरा जो आहे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपला यश मिळेल अशी परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून ऋतुजा फडके यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तसे बॅनर लागले, तसे पोस्टर लागले, काय सांगा? महाविकास आघाडीनं कुठचा उमेदवार द्यायचा हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे आणि शिवसेना भाजपचा उमेदवार कुठचा द्यायचा हे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी ठरवणार आहे. त्याच्यामुळं निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. तेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार जो दिलेला आहे त्याच्यावर आमचा आक्षेप असण्याची काही गरज नाही.